लोक बोलतात की तू आमच्या गावात कमेंट करत सोबत सोबत का राहत सोबत का एवढं मोठं घर आहे. मी कशी भाजी बनवते मशरूमची हर टाइम आपण कट करतो ना, तर मी आता हे करणार आहे. अगोदर तुम्ही याला स्टफ पण करू शकता बट मी स्टफ नाही. हॅलो गायज, कसे तुम्ही सगळे? सगळे ओके मध्ये ना करा, आम्ही पण ओके मध्येच आहे. सो रियांशी मम्मीचा फोन आलता. काय पण खर फोन आलता मम्मीचा, तुझ्या सासू माझा फोन आलेला. बोलते पप्पाला भाजी बनवून दिली, चिकन चिली ते व्हेज वाला वाला पाठवून दे बोलले. रियांशीच्या आवडीचं काहीतरी खरं बोलले तर मी फोन केलता. मम्मीला बोललं काय, मम्मी बोलली, मी मम्मीला विचारलं का भाजी काय बनवली, मग तुम्ही काय बनवलं सांगा. मी बोललं आम्ही माझं काय बनवलं, खिचडी बनवली. जातलं खाली बोललो भाजी घेऊन येतो. मग काय आणू भाजी? खरं सांगितलं हो, पाठवून दे बोलले. भाजी व्हेज पण मम्मी काढणं आणून चिकन दिला तर पाठव. चिकन नाही खात ना मम्मी. आई साडी घालत मागं मागं येतो, साडी घातल्यावरती असं बघा मला काय बोलते. आता ह्यांनी मला निरोप सांगितलं, आम्ही बाहेर जाणार होतो. ऍक्च्युली मी खिचडी बनवून जाऊ ना संध्याकाळी आपण जेवण चालेल. ठीक आहे ना, मला नो प्रॉब्लेम. तर आता मला सांगतो की मम्मीला भाजी द्यायची म्हणून मी बोलली. आता द्यायचे बनवून पनीरची देऊ बनवून पनीर बनवून द्या तुझ्या त्या दिवशी. हा त्या दिवशी आम्ही पनीर पण बनवून दिलं. पालक बिलक बटाटा वडा काहीतरी घेऊन वेगळं बनवून टाक. मग तुला काय लागलं भाजीला? तयारी केली माहिती, तयारी केली. आणि काम बघितलं घेते, मला कपडे पण धुवायचे. आता ऐकायला लागले ते मला काय, रोज बोलते की रोज साडी घालत जातो, रोज रोज साडी घालायला तेवढा वेळ भटतो. मला काय जात बोलायला साडी. तर मी काय घेऊन येऊ मग सांग ना? काहीतरी घेऊन ये. तर वांग आणू का? वांग एक काम कर ना, मशरूम काय मशरूमची भाजी बनवून देते. विक्रांनी सांगितलं की मम्मीला भाजी द्यायची, तर मी आज माझ्या सासूला भाजी बनवून देणार आहे. तुम्ही बघा आणि घेऊन पण जाईल हा मम्मीकडे भाजी. आणि मग तुम्ही बघा तिकडे जाऊन मम्मी काय म्हणते. भीती वाटते त्यांना काय बनवून दिलं जाते. बरोबर बनलंय नाही बनलंय मला मम्मी पण खूप आहे ना आमची, तर कशी आहे मला मग भीती वाटते. मम्मी जास्त हे करते. चल मी जातो मग, मी जातो घेऊन येतो. मी घेऊन येतो घेऊन येतो. मी तोपर्यंत माझं बाकीचं काम करेन. मी आधी ते शोधायला आली तुझ्या नादामध्ये. तर गाईस तुम्ही बघू शकता विक्रम भाजी घेऊन आला. भाजी नाही ती मशरूम घेऊन आला आहे का? दोन पॅकेट त्याने मशरूम दिलेत मला. आम्ही तुम्ही बघू शकता मी आता काय करणार आहे. जी पेस्ट करणार आहे कांदा आहे, मिरची आहे, टोमॅटो आणि कोथमीर आहे. मी जी पेस्ट करून घेणार आहे कारण की त्या भाजीत टाकायला. ठीक आहे, जरा वेगळी भाजी बनवते ना मम्मी. तर तुम्ही बघा मग तुम्हाला समजेल मी कशी बनवते. मशरूमची हर टाइम आपण कट करतो ना, तर मी आता हे करणार आहे. अगोदर तुम्ही याला स्टफ पण करू शकता बट मी स्टफ नाही करते आता बिकॉज माझ्याकडे ते बॅटर नाही आहे. तर मी हे मशरूम आहेत ना, ह्याला मी चाट मसाला हळद आणि थोडंसं मीठ घेऊन मिक्सिंग केले. ह्याला असे कट्स मारून घेतले पहिले. आणि आता मी ना पॅनमध्ये घी टाकणार आहे आणि त्याला घीमध्ये मी रोस्ट करणार आहे. पहिल्यांदा थोडेसे त्याला मी हे करणार आहे घीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर मी पहिल्यांदा हे थोडेसे रोस्ट करते घीमध्ये. ते छान रोस्ट करून घ्यायचे सगळे. पूर्ण एक पॅकेट इथे यूज केलं. आता ह्याला रोस्ट करून घेते मस्तपैकी स्लो गॅसवरती. आणि मग मी ह्याची भाजी बनवते. ओके, चल
चलो गाइस जा रहे हम यांची दिला डब्बा वाला चला तू घर काम करून घे थोड़ा लवकर ए भाजी चावी दे मम्मी बनवलेली भाजी कुठली भाजी असं मशरूम मम्मीला सांगितलं मशरूम पोटणार आहे मम्मीला मशरूम मम्मी पाठवली आहे मला आवडते मशरूम तू चिकन घ्यायला नाही ना चिकन वगैरे मला आवडत नाही मी व्हेज वाली आहे नॉन व्हेज नाही लोक बोलतात की तू आमच्या एवढं मोठं घर आहे अरे मग ही प्रॉपर्टी पण कुणीतरी सांभाळली पाहिजे की नाही या प्रॉपर्टीला जर असं सोडलं मम्मी बोलते इकडे कोणी सांभाळायला पाहिजे नाही कोणी सांभाळायचे मग तिथे मम्मीच्या भांडवत्रीला त्याला पाणी पाणी सर्व सुविधा करून द्यायला लागते ना त्याला असं नाही असं नाही मी येते जाते बाबांनो काही नाही आम्ही मिळून मिसळून आहोत आनंदात आहोत सुखानी आहोत पप्पा तुमचे आशीर्वाद आहेत तुम्ही आमच्या पोरांना आशीर्वाद देतात आणि पप्पा तर आमच्याकडे असतात दिवसभर हो दिवसभर पप्पा असतात ना ते मम्मी कशी गाडी बिडी येत नाही मम्मी मला फिरत नाही चालत चालत आले असते आणि मम्मी तिकडे आल्यावरती मग भाडोत्री लोकांना पाणी येईल नाही मग मम्मीच सांगेल मला भाजी कशी झालेली कारण मम्मी पण सगळ्यात भारी भारी जेवण बोलत आता मम्मी दाखवत नाही मम्मीचा शेड्यूल झाला बिझी नंतर मम्मी पण भारी भारी जेवण बनवायची पण लवकरच मम्मीची पण रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला हा तुम्हाला आवडेल ना बघायला मम्मीला खरं मम्मी वडापाव पाव भाजी समोसे दिवाळीला फराळ पाव पहिला बनवायची आता वय वाढत गेलं मग इंटरेस्ट कमी होत गेला मम्मीचा नाही जमत काम असतात सर्व गोष्टीचे नाही जमत आता आता भाजी दाखवणार तुम्ही तुझी फेवरेट आवडती दाखव माझी आवडती दाखवणार कुठली दाखव मला बैगन भरता मला आवडतो कारण मम्मी जेव्हा गावचा गावचे वांग्यांचा आवडतो तो मी नक्की दाखवणार तुम्हाला माझ्या पद्धतीने चला गाइस बघू आता मम्मी तर 5 वाजता फोन करून सांगेल रियाची तारीफ करते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेन तुम्हाला मम्मीला भाजी कशी आवडली मम्मीचा बेडरूम मम्मीची हा घर खूप मोठा मम्मीचा एक घुमटा पुरा घर आहे माझा बघितलं म्हणून बोलते का बोलते फ्लॅट मध्ये राहू बोलते छोट्या रूम मध्ये एवढा मोठा घर आहे आम्ही दोघं राहतो याच्यामध्ये आनंदात राहतो बाबा छोट्या घरापेक्षा मोठ्या घरात राहायला आवडतं मला बघितलं बोलायला लागले केवढी बोलत बसते दीदी पण मम्मी सारखी बोलायला लागले जास्त बोलते दाखव ना माझं केवढं मोठं घर किती छान बोल नंतर ना फोन ठीक आहे चलो बोलतो नंतर